cause I don't give a fuck what you say. नमस्कार मित्रांनो, जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी अमरीश, तुमचं प्रतिशोध यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेलच की आम्ही असं ते आता कुठं आहोत, तर चिपळूणपासून अगदी 50 किलोमीटर अंतरावरती अतिशय सुंदर नयनरम्य असं हे बीच आहे, ते म्हणजे गुहागर. गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरती आम्ही आहोत. तर माझ्या पाठीमागं समुद्र किनारा आहे गुहागरचा, आणि उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, अवकाळी पाऊस येतोय मधून अजून, त्यामुळे आता सध्या 4-5 वाजले आहेत, गर्दी कमी होत आहे, आणि आज आपल्याला सनसेटसुद्धा पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, चला करूया आपण हा गुहागर समुद्र किनारा एक्सप्लोअर. तर तुम्हाला तुम्हीसुद्धा हा समुद्र किनारा एन्जॉय करा आमच्यासोबत, नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. चला मग पाहूया सविस्तर सुरुवातीपासून. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे अडपा काय करतो, काय करते, चल की आहे समजत आहेस ना, पाण्यात नाही ना, जाऊ का, तुला नाही येतं. तर मित्रांनो, फायनली आपण या किनाऱ्यावरती आलेलो आहोत. हे पहा, बीचवरती यायचं म्हणल्यानंतर छोटं कुटुंब, सुखी कुटुंब, परंतु टू व्हीलरवरती येताना ही अशा पद्धतीनं कसरत करावी लागते. हा पहा, शाहूला लई दिवसातून बाहेर काढलेला आहे. बघूया आता शाहूला कसा वाटतोय समुद्र किनारा. आणि आता शाहूला सांभाळायची जबाबदारी माझ्यावरच आहे, या एन्जॉय करतील. आता कोकणात जर फिरायचं असेल तर उन्हाळ्यात फक्त समुद्र किनारे फिरता येतात, पावसाळ्यात मात्र पूर्ण कोकण अतिशय सुंदर असतो. जिकडं नजर जाईल तिकडं आवत नाही, असा हे विलोभनीय दृश्य असतं. तर माझ्या अंदाजे समुद्र किनारा कधीही फिरता येतो, परंतु पावसाळ्यात एकदा कोकण नक्की फिरा. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला कोकणचे अनेक व्हिडिओ बघायला भेटतील, तर तुम्ही त्या ते पहा. आणि जमलं तर माझ्यासोबत एखादा ट्रेक नक्की करा, मला खाली कमेंट करून कळवा तुम्ही येणार असाल तर. आओ शाहू, इकडे बघ, इकडे इकडे बघ, हाय कर, हाय कर सर्वांना, शाहू शाहू हाय कर, इकडे बघ, इकडे हा हा, इकडे बघ शाहू, इकडे इकडे बघ, हा हा, हाय कर सर्वांना. मी पहिल्यांदाच आलोय म्हणाव बीचवरती, पप्पाने मला पहिल्यांदा आणले, तुम्ही मला पाहिलं नसेल मला पाहून घ्या म्हणाव. तर मित्रांनो, खूप दिवसांनी शाहूला माझ्यासोबत व्हिडिओमध्ये घेतलंय. शाहू आज समुद्र किनाऱ्यावरती आलाय. काय करतो शाहू, हाय कर, हाय कर, हे बघा हे बघा. तर मित्रांनो, आता आम्ही तयार झालोय बंदर. फुल एन्जॉय करतो फुल, बघ बघ बघ. Thank you.
पावसाळ्यात माझं खूप फिरणं होतं, त्यामुळे आजची जी ही छोटी ट्रिप आहे ती खास आमच्या मिसेससाठी आणि मुलांसाठी आहे. मित्रांनो, अरबी समुद्र किनाऱ्याचा एकूण 720 किलोमीटरचा पट्टा महाराष्ट्राला लाभला आहे. तो निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय समुद्र किनाऱ्यांचा जणू एक खजिनाच आहे. अशाच समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे ती म्हणजे रत्नागिरी गुहागर समुद्र किनारा, जो गुहागर ते असगोलीपर्यंतचा 5 ते 6 किलोमीटर सोनेरी वाळूत पसरलेला आहे. सुरूंच्या वनाने नटलेला हा समुद्र किनारा सहज सापडतो. पूर्वेकडे असणाऱ्या डोंगरांच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यावर आदळणाऱ्या निळ्याशार लाटा हे मनमोहक दृश्य गुहागर समुद्र किनाऱ्यावर पाहायला मिळते. समुद्र किनाऱ्यावर नौका विहार तसेच बनाना राईड, वॉटर राईड, ॲडव्हेंचर वॉटर स्पोर्ट राईड अशा विविध जलक्रीडा उपलब्ध आहेत. समुद्र किनाऱ्याशिवाय गुहागरमध्ये काही सुंदर किल्ले आणि मंदिरे आहेत. गुहागर समुद्र किनाऱ्यापासून फक्त 12 किलोमीटर अंतरावरती 7 एकर क्षेत्र व्यापणारा अंजनवेल म्हणजेच आपला गोपाळगड हा एक सुंदर निसर्गरम्य किल्ला आहे. मित्रांनो, चिपळूणपासून अतिशय जवळ असणारा हा समुद्र किनारा एकदम सेफ आहे, सुरक्षित आहे, फॅमिलीसह भेट देण्यासारखा आहे आणि खूप मोठा आहे, रुंद आहे. इथं एन्जॉय करण्यासाठी उंट आहेत, बैलांची गाडी आहे, घोडसवारी आहे. इकडं बघा पाठीमागे माझ्या इथे आहेत. तर वॉटर राईडसुद्धा आहेत. इथं आत्ताच होती, इकडे गेले. तर अशा विविध प्रकारच्या एक सोयी आहेत तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी. जो हिरव्या गार पालवीने नटलेला असतो. 1660 पर्यंत आदिलशहाच्या ताब्यात हा किल्ला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जिंकून घेतला आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्याची डागडुजी केली. अतिशय सुंदर असा चहूबाजूनी खंदक असणारा हा किल्ला आहे. जवळच अतिशय सुंदर असं लाईट हाऊस आहे जिथं तुम्ही समुद्राची टेहळणी करू शकता, अनेक फोटो सेशन इथं या ठिकाणी करू शकता. खूप सुंदर हा परिसर आहे. शंकराचे व्याडेश्वर मंदिर आहे. हे व्याडेश्वर मंदिर बस स्टँडच्या समोरच आहे. चिपळूणवरून येत असताना 50 किलोमीटर अंतर आहे गुहागरचे, आणि गुहागर समुद्र किनाऱ्यालगतच बस स्टँड आहे. कारण या हे बस स्टँड गुहागर समुद्र किनाऱ्यालगत असल्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देऊन समुद्र किनाऱ्यावरती जाण्याची गरज नाही, रिक्षा वगैरे करण्याची गरज नाही. तुम्ही चालतसुद्धा 100 मीटर अंतरावरती या समुद्र किनाऱ्यावरती पोहोचू शकता. श्री व्याडेश्वर महात्मे या संस्कृत पोथीनुसार हे मंदिर 12व्या शतकात बांधले गेले. तर मंदिरातील मूर्ती प्राचीन काळातील आहे. मंदिरातील शिवलिंग काळ्या दगडापासून बनवलेले आहे. त्यावर पितळेसारख्या धातूपासून एक नाग कोरलेला आहे. मित्रांनो, इथून काही अंतरावरतीच दाभोळ दोपावे ही एक फेरीबोट आहे. या फेरीबोटीच्या माध्यमातून तुम्ही पुढे चंडिका माता मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी जाऊ शकता. चंडिका माता खूप अतिशय सुंदर मंदिर आहे, गोव्यामध्ये आहे. तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा नक्की भेट द्या. मित्रांनो, बीच वरती आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं फोटो सुद्धा काढून मिळतील. हे पहा, 40 रुपयाला कॉपी आहे. सॉफ्ट कॉपी हार्ड कॉपी दोन्ही मिळतात. हे पहा, हे असे फोटोग्राफर वगैरे असतातच, त्यांच्याकडून फोटो सुद्धा काढून घ्या. कुठले आहेत तुम्ही? हा, पटना. मग इकडे कसं काय तुम्ही स्वतः स्वतःच आहे तुमचं? हा, खुद का अपना है कि कॉन्ट्रैक्ट पे? शेट का है, शेट इधर के है क्या? तो आपको क्या कमीशन पे मिलता है? बघा मित्रांनो, पटनावर नाही तर फोटो काढण्यासाठी आलेत. माझ्या अंदाजे असं महाराष्ट्रात असं कुठलं ठिकाण नाही की ज्या ठिकाणी तुम्हाला यूपी आणि बिहारचे लोक मिळत नाही. तर शेटकडे कामाला आहे म्हणते पण मला वाटत नाही. त्यांचं स्वतःच असं एक त्यांचं कमिशन किती आणि शेटला किती जाते माहिती नाही. परंतु काम करण्याची एक पद्धत बघा, जिथं जाईल तिथं जसं पाहिजे तसं काम, जस जे मिळेल जे पडेल ते काम करण्याची तयारी ठेवून ही लोक घर सोडतात. कमाल आहे यांचं. वडा गाडी
कसं वाटतं शाहू तुला, कसं वाटतंय बाबा? ए शिवा, शाहूला बोल ना, शिवा शाहूला बोल। हा हे जुगाड चांगला आहे पण असं घेऊन मला काहीच करता आलं नसतं, बेल्ट असल्यामुळं कमीत कमी ब्लॉक बनवू शकतो। मित्रांनो या माणस या व्यक्तीसाठी, मित्रांनो या व्यक्तीसाठी तुमच्या मनात काय भावना आहेत बघा, इथं एवढ्या मोठ्या पब्लिक प्लेसवरती बघा, आता बघा नीट एकदम छोट्या निकरवरती बा दिसतोय, काय करते तू? काय शोधते तू? काय शोधते तू? तर मित्रांनो आता आम्ही परतीचा प्रवास करतोय। शिवा, शिवा खुश ना? ना शिवा अजून खुश नाही, समुद्र बघितला ना? बर्थडे सेलिब्रेट केला की एवढा मोठा बर्थडे झाला की तुझा सेलिब्रेशन? हा बर्थडेसाठी फिरायला आलोय ना, प्रमाणा बाहेर चार्ज आहेत, हॉर्स रायडिंग 200 रुपये, कॅमल रायडिंग 200 रुपये।